हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. तर आज आपण पायथन पॅटर्न प्रोग्राम मधील 10th नंबरचा पॅटर्न प्रोग्राम बघणार आहोत. तर आपल्याला या पद्धतीचा पॅटर्न ड्रॉ करायचा आहे. तर आपण दरवेळीप्रमाणे आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये टेबलमध्ये हा इन्सर्ट करून बघूया. सो आपल्याला लॉजिकली बरं पडेल. सो आपण इथे इन्सर्ट केलेला आहे. सो आपण कॉलम कन्सिडर केलेत, कॉलम वन, कॉलम टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स आणि सेवन कॉलम घेतले. रो मध्ये आपण रो वन, रो टू, रो थ्री आणि रो फोर घेतलेले. तर तुम्ही जर हा पॅटर्न व्यवस्थित बघितला तर आपल्याला हा फर्स्ट ऑफ ऑल आपण हे डिवाइड करून घेऊया. सो आपल्याला प्रिंट करायला इझी पडेल. पहिल्यांदा आपण हे प्रिंट करूया, त्याच्यानंतर न दिस वन, आणि लास्टला आपण खालची ही रो प्रिंट करूया. ओके, सो आता पहिल्यांदा आपल्याला हे स्टार प्रिंट करायचे. सो हा स्टार तुम्ही जर बघितला तर हा कॉलम नंबर फोर आणि रो नंबर फर्स्ट मध्ये, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे, आता सुरुवातीला आपण दरवेळीप्रमाणे कॉलम घेऊया, कॉलम इज इक्वल टू सेवन, रो इज इक्वल टू थ्री. ओके ओके सॉरी, रो इज इक्वल टू फोर यायला पाहिजे. इट इज ओके. ओके, सो रो इज इक्वल टू फोर. तर जेव्हा रो इज इक्वल टू, म्हणजे आता आपण बघूया रो आणि कॉलम. ओके, जेव्हा रो इज इक्वल टू वन येत तेव्हा आपल्याला कॉलम नंबर फोर मध्ये स्टार हवा. सेकंड जर स्टार तुम्ही बघितला तर कॉलम नंबर थ्री आणि रो नंबर टू मध्ये. सो रो जेव्हा सेकंड आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर थ्री मध्ये स्टार हवा. सिमिलरली जेव्हा रो इज इक्वल टू थ्री आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर टू मध्ये स्टार हवा आहे. आणि जेव्हा रो इज इक्वल टू फोर आहे, ओके, रो इज इक्वल टू फोर आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर वन मध्ये स्टार हवा आहे. तर तुम्ही जर बघितलं तर सपोज जर फक्त यांची आपण ऍडिशन केली प्रत्येकाची, ओके, तर या प्रत्येकाची ऍडिशन आपल्याला फाईव्ह येतो. ओके, म्हणजे वन प्लस फोर प्लस वन फाईव्ह, थ्री प्लस टू फाईव्ह, थ्री प्लस टू फाईव्ह, फोर प्लस वन फाईव्ह. ओके, सो आपल्याला जर ही जर रेष प्रिंट करायची असेल तर आपण हे लॉजिक युज करू शकतो. म्हणजे जर जेव्हा आपण असं लिहू की रो प्लस वन इक्वल टू फाईव्ह तेव्हा हे स्टार प्रिंट होतील. ओके, सो हे झालं पहिलं लॉजिक. सिमिलरली आता जर तुम्ही ही रेष बघितली ह्या साईडची तर जेव्हा रो इज इक्वल टू, इथे मी क्लेश मारतो, सो जेव्हा रो इज इक्वल टू वन आहे, रो इज इक्वल टू वन आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर फोर मध्ये हवा. ओके, ते सेम राहील कारण काही वर एक स्टार आहे. सो जेव्हा रो इज इक्वल टू टू येत आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर फाईव्ह मध्ये स्टार हवा यावेळी. ओके, सो इथे जेव्हा टू येत आहे तेव्हा आपल्याला इथं फाईव्ह घ्यायचं आहे. जेव्हा रो इज इक्वल टू थ्री आहे म्हणजे हा स्टार प्रिंट करताना आपल्याला कॉलम नंबर सिक्स आहे मध्ये प्रिंट करायचा येतो. सो जेव्हा इथे थ्री येत आहे तेव्हा इथे सिक्स पाहिजे. आणि फायनली जेव्हा रो इज इक्वल टू फोर आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर सेवन मध्ये स्टार हवा. सो इथे जेव्हा फोर आहे तेव्हा आपल्याला कॉलम नंबर सेवन मध्ये स्टार हवा. आता तर ह्या लॉजिक मध्ये जर बघितलं, वर आपण ऍडिशन केली होती आणि सपोज जर इथे आपण सबस्ट्रॅक्शन केली, ओके, तर काय येते थ्री सगळीकडे. ओके, सो जेव्हा आपण ही हे कॉलमची व्हॅल्यू, ओके, ही कॉलमची व्हॅल्यू आहे, ही रो ची व्हॅल्यू आहे. इथे वर बघितलं असेल तुम्ही, हे कॉलम आहेत आणि हे रो आहेत. सो जेव्हा आपण कॉलम म्हणजे कॉलम मायनस रो करतोय आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू आपली थ्री येते तेव्हा आपल्याला स्टार प्रिंट करायचं, म्हणजे आपल्याला ही लाईन प्रिंट होईल. ओके, सो आता हे दोन झालं. आता राहतंय कुठलं, हे लास्ट वॉल. तर लास्ट वॉल सिंपल आहे. लास्ट वॉल काय करायचं आपल्याला, जेव्हा रो इक्वल टू फोर तेव्हा आपल्याला स्टार प्रिंट करायचं, ही सरळ स्ट्रेट लाईन प्रिंट होईल. ओके, आता हे झालं लॉजिकल. आहे ऍक्च्युअली मध्ये आपण कोड मध्ये बघूया की
एक कसा वर्क होता है. ओके ओके सो अपन आता वीएस कोड मध्ये आलेला आहे. एक फॉर लूप घेऊया आपण. फॉर रो इन रेंज ऑफ ओके रेंज ऑफ आपल्याला आता फोर रो घ्यायच्या होत्या. सो आपल्याला घेताना 1.5 घ्यायचा आहे. ओके सिमिलरली फॉर कॉलम इन रेंज ऑफ ऑफ रेंज ऑफ 1.7 पर्यंत घ्यायचं आहे. सो आपण एड घेतो. हा सो इफ तुम्ही जर कंडिशन आठवली तर पहिल्यांदा आपण रो प्लस कॉलम केलता. सो जेव्हा आपण रो प्लस कॉलम करत होतो आणि जेव्हा त्याची ऍडिशन ही आपल्याला 5 येत होती तेव्हा आपल्याला स्टार प्रिंट करायचा होता. प्रिंट सिम्पली इथं स्टार आणि आपल्याला हे स्टार एका लाईनिंग इन सिंगल लाईन. सो एंड स्टेटमेंट युज करतोय आपण. ओके हे झालं लेफ्ट साइडच्या लाईन साठी. आता सिमिलरली राईट साठी एलिफ मध्ये आपण घेतोय एलिफ कॉलम. आपल्याला कॉलम तर जेव्हा आपण तुम्ही सेकंड कंडिशन जर आठवली तर आपण कॉलम मायनस रो केलतो म्हणजे कॉलम मधून आपण रो ची व्हॅल्यू मायनस केली आणि जेव्हा ती व्हॅल्यू आपल्याला 3 येत होती तेव्हा आपण तेव्हा आपल्याला स्टार प्रिंट करायचं होतं. ओके सो प्रिंट स्टार आणि हे स्टार आपल्याला इन सिंगल लाईन हवेत. सो एंड स्टेटमेंट. ओके आता हे दोन लाईनचं झालं. आपल्याला आता बेसला जी लाईन होती ती लाईन आपल्याला प्रिंट करायचे. त्याचं लॉजिक फार सोपं आहे. सो फक्त आपल्याला इथे एलिफ मध्ये जेव्हा रो ची व्हॅल्यू इक्वल टू 4 तेव्हा आपल्याला स्टार प्रिंट करायचं. प्रिंट ओके स्टार एंड स्टेटमेंट. ओके आणि आता एल्स पार्ट मध्ये आपल्याला राहिलेल्या ठिकाणी आपल्याला स्पेस प्रिंट करायचे. ओके सो एल्स मध्ये प्रिंट स्पेस एंड स्टेटमेंट मध्ये स्पेस. ओके आणि आता आपल्याला हे फॉर लूप कम्प्लीट झाल्यानंतर इनर फॉर लूप कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ब्रेक करायचं जेणेकरून ते नेक्स्ट लाईन ला जाईल. सो आपण हे फॉर लूप कम्प्लीट झाल्यानंतर एक एम्प्टी प्रिंट स्टेटमेंट यूज करतोय. ओके सो प्रोग्राम इज डन. ओके सेव्ह करूया रन करून बघूया आउटपुट येते का. सो आउटपुट आलेलं आहे. ओके सो हियर इज द लॉजिक. ओके आपण काय केलेलं आहे पहिल्यांदा रो घेतले कॉलम घेतलाय. रो आपण 1-5 घेतलाय जेणेकरून ते 4 पर्यंत जाईल. 4 रो पाहिजेत आपल्याला. कॉलम आपल्याला 7 पाहिजेत. सो आपण 1.8 घेतलाय. पहिल्या कंडिशन मध्ये आपण रो प्लस कॉलम घेतलाय. जेव्हा रो ची आणि कॉलमची व्हॅल्यू ऍड केल्यानंतर 5 येईल तेव्हा आपण इथे स्टार प्रिंट केलाय सिम्पली. आणि सिमिलरली जेव्हा आपण कॉलम मधून रो मायनस करतोय तेव्हा जर ती व्हॅल्यू 3 आली तर आपण स्टार प्रिंट केलाय सेकंड कंडिशन. आणि थर्ड मध्ये जेव्हा आपण रो ची व्हॅल्यू 4 घेतोय. ओके सो ही खालची लाईन. सो 4 घेतोय तेव्हा आपल्याला स्टार प्रिंट करायचं. सो आपण ती थर्ड कंडिशन घेतले. एल्स मध्ये आपण सिम्पली स्पेस प्रिंट केलाय आणि प्रिंट स्टेटमेंट. ओके सो हियर इज द आउटपुट. ओके थँक्यू.